मराठा आरक्षणानंतर गुणरत्न सदावर्तेंचा आता धनगर आरक्षणाला सुद्धा विरोध आहे का याची चर्चा सुरू झाली आहे. सरसकट कोणत्याही वर्गाला दुसऱ्या प्रवर्गामध्ये टाकता येत नाही हे सांगताना त्यांनी धनगर आणि धनगड या मुद्द्याचं उदाहरण दिलं आणि त्यावरून अनिल गोटे आणि सदावर्तेंमध्ये वाकयुद्ध सुरू झालंय. पाहूयात. मराठा आरक्षणाच्या विरोधानंतर गुणरत्न सदावर्ते आता धनगर आरक्षणाबाबतही विरोधी सूर लावताय. मराठा आरक्षणावर बोलताना सदावर्तेंनी सरसकट कोणत्याही जातीचा प्रवर्ग बदलता येत नाही हे सांगताना धनगर धनगड या शब्दांचं उदाहरण दिलं आणि कोळी समाजाला असलेल्या एसटी सर्टिफिकेटचाही दाखला दिला. यावरून देवेंद्र फडणवीसांनी सदावर्तेंना दिवाण म्हणून नेमलंय का असा सवाल अनिल गोटेंनी केलाय. तसंच धनगरांना आरक्षणाची ग्वाही देणाऱ्या भाजपनं याबाबत स्पष्टता करण्याचंही आवाहन केलं. हिंडारे कुणबी जाधव कुणबी अशा 12.5 जाती आहेत ज्या मागास ठरतात. उद्या महादेव कोळी टोकरा कोळी महादेव कोळी जे आहेत ते एसटीमध्ये आहेत. इतर कोळी एसटीमध्ये नाहीत. धनगड आणि धनगर हाच तो प्रकार आहे. काय किंमत आहे त्यांच्या मताला सांगतो काय र हा शब्द ज मध्ये झालेला आहे. शब्दाची दुरुस्ती आहे ती आणि जे तुम्ही कोण सांगणार तुम्हाला काय जीवांजी नाही म्हणजे काय देवेंद्र फडणवीस आपलं आपलं काम करायचं पण काही लोकांना सवयच असते इथे जे नाक खुपसाई. अनिल गोटे खूप छोटे आहेत. अनिल गोटे एवढे मोठे नाहीत. अनिल गोटे फार छोटे आहेत. अनिल गोटे फार छोटे आहेत. आणि मी कोण दिवाळी निमित्त सांगतो अरे दिवानो मुझे पहचानो मैं हूं कौन एक गुणरत्न 1,00,000 गुणरत्न आता ज्या 3 समाजाची उदाहरणं सदावर्तेने दिली आहेत त्यांची पार्श्वभूमी काय तेही समजून घेऊया. मराठा आणि कुणबी एकच आहे तशा नोंदी अनेक सरकारी गॅझेट न्यायालयीन खटले आणि खुद्द 2004 मधला सरकारचा GRS सांगतो. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रावरून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी केली. धनगड समाजाला इतर राज्यांमध्ये ST चं आरक्षण आहे मात्र धनगर समाज महाराष्ट्रात NT प्रवर्गात येतो. मात्र धनगर धनगड एकच असल्यानं आम्हाला ST प्रवर्गाचं आरक्षण हवं अशी मागणी धनगर नेते करतात. कोळी समाजामध्येही काहींकडे ST ची प्रमाणपत्र आहेत मात्र इतरांकडे नसल्यानं आम्हाला प्रमाणपत्र मिळावीत यासाठी विविध भागात आंदोलनही झाली आहेत. पण सदावर्ते सरसकट कुणाचाही प्रवर्ग बदलता येत नसल्याचा दावा करतात. हिंडारे कुणबी जाधव कुणबी अशा 12.5 जाती आहेत ज्या मागास ठरतात. उद्या महादेव कोळी टोकरा कोळी जे आहेत ते ST मध्ये आहेत. इतर कोळी ST मध्ये नाहीत. धनगड आणि धनगर हाच तो प्रकार आहे. 2014 साली पहिल्यांदाच कॅबिनेट बैठकीत धनगरांना आरक्षण मंजूर करण्याची हमी फडणवीस यांनी दिली होती मात्र अद्याप धनगरांना ST तून आरक्षण मिळालेलं नाही. उलट सध्या सत्ताधारी भाजपचे अनेक आदिवासी आमदार धनगरांना ST देण्यास विरोध करतात. दुसरीकडे मराठ्यांनंतर सदावर्तेंनी आता धनगर आरक्षणाच्या विरोधातही सूचक विधान करून त्या विरोधात भूमिका घेतल्याचं दिसतंय. ब्रिजवान जयस्वार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.